वडगाव कोल्हाट येथे दोघा भावातील भांडण सोडविणाऱ्या सोबत शाब्दिक चकमक होऊन दगडफेक झाली. तसेच यामध्ये दोन जण जखमी झाले. या प्रकरणी MIDC माळूस पोलिसांनी परस्पर तक्रारी घेतल्या आहेत. माळूस औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या वडगाव कोल्हाट येथील भविष्यदीप नगरात राहणाऱ्या दोघा भावंडांचे भांडण सुरू होते. या दरम्यान दोघांपैकी एका जणाला नागरिकांनी बाजूला आणून त्या समजवण्याचा प्रयत्न करीत असताना शाब्दिक चकमक उडवून दगडफेक सुरू झाली. येथील नागरिकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये एकाच पाठीमध्ये लाठ्या काठ्याने जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान या घटनेची स्थानिक MIDC वाळूज पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी समज देऊन प्रकरण मिटवत अदखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मात्र असे प्रकार या ठिकाणी नेहमीच घडत असल्याने नागरिकांनी सकाळी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना परस्पर तक्रारी दिल्या. वडगाव कोल्हाट येथील भविष्यदीप नगरातील रहिवासी विकी चव्हाण आणि रॉकी चव्हाण या दोघांचे भांडण सुरू होते. विकी आणि रॉकी यांच्या भांडणानंतर एकास शेजारील रहिवाशांनी समजवण्याचा प्रयत्न करत असताना शाब्दिक चकमक उडून पुन्हा भांडण सुरू झाले. यावेळी शिवाजी रंगनाथ कुंटे आणि चव्हाण बंधूमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी चव्हाण बंधूने कुंटे यांच्या पाठीमध्ये लाठ्या काठ्याने जबर मारहाण केली, तर अन्य एका जणाला डोक्याला दुखापत झाली. यावेळी नागरिकांचा मोठा जमाव होऊन परिसरात दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती नागरिकांनी दिली. आमची माणसं बदनाम करायला जाते, त्यांच्यावर दगडफेक केली आणि म्हणून बदनाम जाईल नाही. माणसं जर दगड लागलं तिथं आमचे माणसं जर आत्ता करून हे करायला लागलं आम्ही काय बघा इथं. बरं, काय कोणी केली दगडफेक? केव्हा? अच्छा, काय कारण? काही नाही, त्यांना बदनाची अडचण होत होती, त्यांना चिंता म्हणतो. पण यासुद्धा रात्री दगडफेक केली, काय काठे घेऊन आणले. बरं, किती जण जखमी आहेत त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये एकच माणूस जखमी. पण मग ते याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का? पहिला एक गुन्हा दाखल. कुठल्या प्रकरणात दाखल आहे? मारामारीचा. अच्छा, अजून कुठले त्यांनी कृत्य केले? मारामारी आहे, हे असे आरोपीनं धौस मारणे, अनेक गोष्टी करणे, रात्री 10-11 वाजेपर्यंत गल्ल्याने भेटणे, स्त्रियाला त्रास देणे, शाळेतले मुलींना छेडछाड करणे, त्यांचे फोन फोटो काढणे. तुमची काय मागणी आहे पोलिसांकडे? पोलीस स्टेशनला आमच्या मागण्या अशा आहे की बा आम्हाला संरक्षण पाहिजे आणि जे हे लोक आम्हाला त्रास देते याच्यावर काहीतरी पोलीसवाल्यांना कारवाई करावी. या घटनेची माहिती मिळताच MIDC वाऊज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अदखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद करून जखमींना उपचारार्थ घाटी रुग्णालयात पाठवले. मात्र चव्हाण बंधूंकडून नेहमीच होत असलेल्या त्रासाला लक्षात घेऊन वडगाव कोल्हाटी येथील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी MIDC वाऊज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी केली असता पोलिसांनी परस्पर तक्रारीची नोंद घेतली. मात्र या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं.